नमस्कार मित्रांनो राजेंद्र फडतरे यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला महाजॉब पोर्टल संदर्भात माहिती देणार म्हणजे जे कालच महाराष्ट्र सरकारद्वारा जे महा महाजॉब्स पोर्टल सुरू झाले त्या संदर्भात मी आज तुम्हाला माहिती देणार की यावरती तुम्ही तुमचे स्वतःचे अकाउंट म्हणजे खाते कसे ओपन करू शकता आणि त्याच्यानंतर खाते ओपन केल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही जॉब सर्च कसे करू शकता या संदर्भात आज मी तुम्हाला माहिती देणार आहे कसे क ते करून दाखवणार आहे तर तुम्हाला मित्रांनो मोबाईलचा ब्राउजर असेल किंवा कम्प्युटरवरती जर तुम्ही करत असाल तर ब्राउझर ओपन करायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला वेबसाईट टाकायची ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन तुम्ही तिथून त्या लिंकवरती क्लिक करून तिथे जाऊ शकता तर तुम्हाला महाजॉब्स हे पहा इथं खाली आलेले आहे महाजॉब्स डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला मित्रांनो यायचं तर मी याला सॉरी इथं मी सर्च करतो याला ही वेबसाईट तुम्हाला टाकायची आहे कालच मित्रांनो ही वे वेबसाईट सुरू झालेली आहे म्हणजे कालच महाराष्ट्र सरकारद्वारा याचा सहा जुलैला स्टार्ट केलेलं आहे ह्या ह्या वेबसाईटला तर हे, हे पा ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला हे हे पाहिजे याचा मुख्य पृष्ठ दिसत आहे मुख्य पृष्ठ दिसत आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनसाठी इथे क्लिक करामध्ये नोकरी शोधक लॉग इन आणि उद्योजक लॉग इन तर तुम्हाला डायरेक्ट इथे क्लिक करायचं नाही खाली यायचं आहे जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर नोकरी शोधक नोंदणीवर क्लिक करा किंवा उद्योजक संदर्भात तुम्हाला नोंदणी करायची असेल तर इथे खाली क्लिक आहे तर आपल्याला नोकरी शोधक नोंदणीवरती क्लिक करायचं आहे मी तर नोकरी शोधक नोंदणीवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे फाय असं ओ तुमच्यासमोर हे ओपन झालेलं आहे जॉबचं इथे नोकरी शोधक नोंदणी इथे पूर्ण नाव तुमचं टाकायचं इथं पूर्ण नाव तुमचं टाकल्यानंतर तुम्हाला खाली पूर्ण नाव टाकायचं आणि आपल्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आहे का म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट जर तुमच्याकडे महाराष्ट्राचे असेल तर होय करायचे नसेल तर नो करायचे आणि त्याच्यानंतर जो तुमचा मोबाईल नंबर जो तुमचा सध्याचा ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आहे तो इथं तुम्हाला टाकायचा आहे ॲक्टिव्ह मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जो ओ टी पी येईल म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आणि ओ टी पी मिळवावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ओ टी पी येईल तो इथे टाकायचं आहे ह्या या बॉक्समध्ये सांग की ओ टी पी टाकायचं आहे त्याच्यानंतर ओ टी पी पडताळणी करायचं आहे मग ते व्हेरीफाय क्लिक करायचं आहे इथं ओ टी पी टाकल्यान त्याचप्रमाणे तुमची जी ईमेल आय डी असेल ती ईमेल आय डी इथे टाकायची त्याच्यानंतर ओ टी पी मिळवावरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला ईमेल आय डी ओपन करून त्याच्यावरती जो ओ टी पी येईल तो इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी आल्यानंतर पुन्हा ओ टी पी पडताळणीवर क्लिक करायचे म्हणजे व्हेरीफाय करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे इथे पहा नवीन पासवर्ड म्हणजे न्यू पासवर्ड क्रिएट करायचं आहे तुम्हाला इथे सिम्पल एकदम सोप्या पद्धतीने पासवर्ड क्रिएट करायचा तोच पुन्हा पासवर्ड कन्फर्म पासवर्ड खाली करायचे आहे पासवर्ड पासवर्डसाठी काही कंडिशन दिलेले आहेत म्हणजे इथे नवीन पासवर्ड लांबी किमान आठ वर्ण आणि कमाल वीस वर्ण असावेत पासवर्डमध्ये किमान एक अप्पर केस वर्णमाला आणि एक लोअर केस वर्णमाला एक संख्या आणि एक विशेष वर्ण असणे आवश्यक आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमचं नाव टाकून काय तुम्हाला जो पासवर्ड क्रिएट करायचा तो तुम्ही करू शकता त्याच्यानंतर हा कॅप्चर तुम्हाला टाकायचा जो इथं बॉक्समध्ये कॅप्चर दिला आहे तो इथं तुम्हाला टाईप करायचा आहे त्याच्यानंतर टाईप केल्यानंतर तुम्हाला काही करायचं नाही फक्त नोंदणी करा किंवा सबमिटवरती क्लिक करायचं या बॉक्सवरती क्लिक करा बॉक्सवरती जसे क्लिक करणार तुमचा जो मोबाईल नंबर आहे किंवा ओ टी पी आहे नोंदणी करावरती तुम्हाला एक मेसेज येईल इथं नोंदणी सबमिटवरती क्लिक केल्यावर एक मेसेज येईल की तुमचं सक्सेसफुली झालं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी पुन्हा दाखवतो याच्यावर लॉग इन कसं करेल मुख्य पृष्ठवरती मी जातो मे मेन पेजवरती मेन पेजवरती आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो लॉग इन करायचं आहे आता आपण रजिस्टर तर केलेलं आहे त्याच्यानंतर हे पाहिता आता आपण नोकरी शोधक लॉग इन करायचं आहे आपल्याला कारण आपण नोकरी शोधक लॉग इनवरती रजिस्टर केलेलं आहे त्यामुळे नोकरी शोधकवरती लॉग इन आता इथे फार एंटर ईमेल आय डी और मोबाईल नंबर आता तुम्ही जे ईमेल आय डी टाकले आणि मोबाईल नंबर टाकले त्याच्यातला दोन्हीतला कोणताही ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकू शकता दोन्हीतला एक आणि त्याच्यानंतर जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यानंतर कॅप्चर टाकायचं आहे मी आता इथं मी माझं मी ऑलरेडी अकाउंट बनवलं त्याचं तुम्हाला लॉग इन करून दाखवतो मी माझा मोबाईल नंबर टाकतो इथे इथे पासवर्ड टाकून देतो आणि त्याच्यानंतर इथे मी हा कॅपचा टाकतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनवरती क्लिक करायचं हे पाय इथे ओपन झालेले लॉग इन सक्सेसफुली आहे म्हणजे तुम्ही या या पद्धतीने तुम्ही लॉग इन करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथं थ्री लाईनवरती क्लिक करायचं आहे थ्री लाईनवरती क्लिक केल्यानंतर माय प्रोफाईलवरती तुम्हाला क्लिक करायचं माय माय प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची प्रोफाईल दिसेल पहिल्यामध्ये हे इथे तुम्ही तुमची माहिती अपलोड करू शकता इथे तुमचा फोटो वगैरे बायोडेटा इथे सबमिट करू शकता तुमचा ॲड बायोडेटा वैयक्तिक माहिती सध्याचा पत्ता तुम्ही टाकू शकता कायमचा पत्ता शकता। टाकू शकता शैक्षणिक तपशील टाकू का कामाचा अनुभव तुम्ही कौशल्य तपशील भाषाविषयक ज्ञान स्थलांतरण करण्याची इच्छा असे भरपूर सारे तुम्ही इथे माहिती टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला आता मित्र मित्रांनो हे तुम्हाला मी इथे इथे तुम्हाला इथे दस्तऐवज अपलोड करा इथे पूर्ण माहिती तुम्हाला इथे अपलोड करायचे तुम्ही हे सर्व करून करून घेऊ शकता तर त्याच्यानंतर मी तुम्हाला इथे जॉब सर्च कसं करायचं दाखवतो पुन्हा तुम्हाला माय प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे नंतर बघा ॲप्लाय जॉब आणि सर्च जॉब तर तुम्हाला सर्च जॉब्स करायचे असेल तर इथं सर्चवरती सर्च जॉबवरती क्लिक करायचं आहे क्लिक करण्यानंतर इथं हे पाहिजे तुम्हाला स्किल कॅटेगरीमध्ये तुम्हाला अनस्किलमध्ये येत असेल किंवा स्किल सेमी स्किलमध्ये येत असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं तर मी इथं नॉर्मल तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो कशामध्ये काय काय ऑप्शन आहेत स्किलमध्ये टाकतो आणि इथे तुम्हाला आता इथे तुमचं कोणती कोणतं फील्ड आहे त्याच्यामध्ये तुम्ही आय टी आय टी एस लॉजिस्टिक पावर जनरल आता जर तुम्ही कोणत्या आय टी आयमधून वगैरे करत असाल तुमचा जर आय टी आय वगैरे झालेला असेल तर तुम्ही जनरलमध्ये क्लिक करू शकता त्याच्यानंतर पुन्हा इथं जनरलमध्ये सिलेक्ट करू शकता स्किलमध्ये तुम्हाला इथे पूर्ण तुमचे जे ट्रेड आहेत ते दिलेले आहेत कारपेंटर वगैरे हे पास सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट त्यानंतर डेस्कटॉप पब्लिक ऑपरेटर ड्राफ्टमन इलेक्ट्रिशियन असं भरपूर सारे जे आय टी आयचे कोर्स आहेत ते जनरलमध्ये आहेत या पद्धतीने तुम्ही करू शकता हे पहा इथे पूर्ण दिलेले मॅकॅनिस्ट पूर्ण इथे तुम्हाला सर्व ट्रेड एकदम सोप्या पद्धतीने दिलेले आहे त्याच्यानंतर हे पूर्ण पहा तुम्ही तुम्हाला इथे टर्नर फिटर हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये भेटतील वेल्डर वायरमेन या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करू शकता तर मी इथे कम्प्युटर ऑपरेटर त्याच्यानंतर तुम्ही इथे वर्क एक्सपिरियन्स टाकू शकता त्याच्यानंतर एज्युकेशन टाकू शकता प्लेस ऑफ ॲक्टिव्हिटी लोकेटेड इंडस्ट्री टाकू शकता डिस्ट्रिक्ट टाकू शकता आणि तालुका त्याच्यानंतर तुम्ही सबमिटवरती क्लिक करा या पद्धतीने तुम्ही जॉब सर्च करू शकता एकदम सोप्या पद्धती आणि तुम्हाला ही जॉब माय प्रोफाईल आहे ती तुम्ही पूर्ण करू शकता तुम्ही तुमचा जो बायोडाटा आहे वगैरे अपलोड करून एकदम सोप्या पद्धतीने ही प्रोफाईल पूर्णपणे व्यवस्थित भरू शकता या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला महाजॉब्स पोर्टलवरती र रजिस्टर करायचं नाही त्याच्यानंतर जॉब सर्चसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे या पद्धतीने तुम्ही तुमचे मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने महाजॉब्स पोर्टलवरती अकाउंट ओपन करू शकता कालच म्हणजे सहा जुलै सहा जुलैला महाराष्ट्र सरकारने महाजॉब पोर्टल सुरू केलेलं आहे त्याच्या संदर्भात मी हा तुम्हाला तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ अगर तुम्हाला तुम्हाला पसंत आला म्हणजे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो थँक्यू सो मच मित्रांनो धन्यवाद